राज्याच्या या उपराष्ट्राने 4 वर्षांच्या एका चिमुरडीच्या अपहरणामुळे बुधवारी संध्याकाळी चांगलीच खळबळ उडाली होती. सुमारे 6 तासानंतर चिमुरडीची सुटका झाली. या मुलीला कुणीतरी अनोळखी व्यक्ती घेऊन जात असल्याची माहिती तिच्या 5 वर्षांच्या भावानं कुटुंबियांना दिली. त्यानंतर पोलिसांनी वेगानं चक्र फिरवली आणि ही मुलगी अखेर सापडली. दरम्यान अपहरणकर्त्यांची दृश्य सीसीटीव्हीत दिसत आहेत. 4 वर्षांच्या निरागस गोंडस श्रद्धाला असं खेळताना पाहून तिच्या आई वडिलांचा आनंद शब्दात न सांगता येणारा. त्यांच्या या लाडक्या चिमुरडीचं एका व्यक्तीनं अपहरण केलं होतं. श्रद्धा तिच्या 5 वर्षांच्या चुलत भावासोबत घराजवळ खेळत असताना एका अज्ञात व्यक्तीनं कबूतर दाखवतो असं सांगत तिला पळवून नेलं. मेरे देवर के बेटे के साथ मेरी बेटी खेल रही थी. मैंने 2 बार बाहर निकल के देखी तो वो मेरी बेटी खेल रही थी. फिर मैं अंदर चले गई और क्या बोलते से थोड़े देर के बाद वो मेरा देवर का बेटा बताते हुए आया कि बड़ी मम्मी कोई अनजान इंसान है और उसकी आंखें बहुत बड़ी बड़ी है. उसको श्रद्धा ने गाड़ी में बिठा के लेके चले गए. वैसे ही जैसे ही मेरे को बताया वैसे ही मैं रिटर्न दौड़ते हुए निकली और क्या बोलते से मैं मेरी बेटी को ढूंढने के लिए गई. पूरा गोल राउंड मार के आई पर मेरी बेटी मुझे नहीं दिखी. छह गंजे बोलो तो अपने को आदमी को खाना नहीं, भूख नहीं, कुछ नहीं, खाना नहीं, कुछ नहीं, पानी नहीं, कुछ नहीं. उसके इसमें आदमी कठिन हो रहा था. आदमी को ढूंढ ढूंढ के इधर उधर जाके अपने ढूंढे जब कोई लड़की मिली. बहिणीला एका अनोळखी व्यक्ती गाडीवर बसवून घेऊन गेल्याचं चुलत भाऊ यशनं घरी जाऊन सांगितलं. त्यानंतर तातडीनं कुटुंबियांनी पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी लगेच शोधमोहीम सुरू करत या व्यक्तीचा माग काढायला सुरुवात केली. त्यासाठी पोलिसांनी सोशल मीडियाचाही आधार घेतला. गंभीर ओळखून तातडीने आपण पूर्ण शहराला अलर्ट केले पोलिसला. त्यानंतर जेवढे व्हॉट्सअप ग्रुप होते त्या व्हॉट्सअप ग्रुपवर त्या मुलीचा फोटो वर्णन देऊन आपण सर्वांना विनंती केली की बाबा ह्यामध्ये प्रत्येकाने मदत करावी म्हणून हे केलेले. त्यानंतर आपले जे प्रत्येक पोलिसांचे डीबी पथक वगैरे होते ते पण या कामी लागलेले होते. अखेर रात्री 9 वाजताच्या सुमारास श्रद्धा सुखरूप सापडली आणि सर्वांनीच निश्वास सोडला. श्रद्धाचं अपहरण करणाऱ्यांचं दृश्य सीसीटीव्हीत कैद झालंय. पण अपहरण नेमकं कशासाठी केलं याचा तपास अजून लागलेला नाही. अपहरण करताही फरार आहे. अमर काणेसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, नागपूर. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.